आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून इचलकरंजी कडकडीत बंद ठेवून मुख्य मार्गावरून मोर्चा काढून बंद शांततेत पार पाडण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान 9 ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या लाटणे मोर्चात युवती महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन माजी नगराध्यक्ष मेघा चाळके यांनी केलं आहे. महाराष्ट्रव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी इचलकरंजीतील मराठा महासंघ, मराठा मंडळ आणि मराठा सोशल ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आंदोलनाच्या नियोजनाबाबत उपस्थितांनी मत मांडताना मुख्यमंत्र्यांनी मेगा भरती करण्यास दिलेली स्थगिती हा या आंदोलनातील पहिला विजय असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आंदोलनाला कोणतंही गालबोट लागणार नाही यासाठी प्रमुखांचा एक स्वतंत्र गट तयार करण्यावर चर्चा करण्यात आली. भागाभागात बैठक घेऊन 9 ऑगस्ट रोजीच्या बंद आंदोलनाबाबत जागृती करण्याचं सुद्धा ठरलं आहे. नितीन नागरे किंवा उपमा भरत 70,000